प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रामनवमी निमित्त शहरातील विविध श्रीराम मंदिरांमध्ये साध्या पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे। पाच भाविकांच्या उपस्थितीतच जन्मोत्सव सोहळा साजरा झाला असून नागरिकांनी नामस्मरण करा, बाहेरील नागरिकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश नाही, नागरिकांनी घरी बसूनच श्रीरामाचे नामस्मरण करून श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचे आवाहन ऋषिकेश महाजन जोशी यांनी केले आहे। शासनाच्या सूचनेनुसार मंदिरे बंद असल्याने दर्शनासाठीही बंदी असल्याचे मंदिर प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे। नवीन बसस्थानकासमोर चिमुकले श्रीराम मंदिरात सकाळी 5 वाजता महाअभिषेक झाला, त्यानंतर 7 वाजता श्रीरामाची महाआरती झाली व त्यानंतर 11 वाजता दादा महाजन जोशी यांचे कीर्तन झाले। दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा पाळणा हलवून साजरा झाला आहे। हा सोहळा फक्त 5 लोकांच्या उपस्थितीतच साजरा झाला आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। आमच्या पोलीस संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे साजरा होणारा हा राम जन्मोत्सव अत्यंत मोठ्या महोत्सवानं साजरा होणारा, पण शासन आणि शास्त्र आणि काळ या तिघांचा समन्वय घालून देश, काल आणि परिस्थिती याचा विचार करून आमच्या संस्थेनं अगदी थोडक्या लोकात 7-8 लोकांमध्ये हा उत्सव साजरा करून लोकांच्या घरोघरी कथा ऐकायला मिळेल अशी योजना केली। सगळ्या भाविकांनी आम्हाला सहाय्य केलं, सगळ्या पुरस्कृत लोकांनी आम्हाला सहाय्य केलं, त्याबद्दल आमची संस्था आभारी आहे।